भाजपनं महाविकास आघाडीची ऑफर धुडकावल्यानंतर आता शिवसेनेनं पुढची रणनीती आखायला सुरुवात केली आहे सहा जूनला संध्याकाळी पाच वाजता सर्व समर्थक अपक्ष आमदारांना उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर भेटीचं आमंत्रण दिलंय तर दुसरीकडे शिवसेनेच्या सर्व आमदारांना आणि समर्थक आमदारांना आठ ते दहा जून या काळात मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलवर ठेवण्यात येणार आहे काय नेमकं का घडतंय शिवसेनेच्या गोटात आपण जाणून घ्यात गणेश ठाकूर आपल्यासोबत आहे गणेश दीपक ह्याने हे एक गोष्ट स्पष्ट होते की आता शिवसेना देखील माघार घेणार नाही कारण चर्चा अशी होती की भाजपने जी ऑफर दिली ती ऑफर घेऊन अनिल देसाई मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचते तर मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांची चर्चा करून यामध्ये कोण माघार घेतं का किंवा बिनविरोध निवडणूक होण्यासाठी काही तोडगा काढला जातो का तर शिवसेना तसं करताना दिसत नाही शिवसेनेनं ना आपली मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे आणि यासाठीच सहा जूनला संध्याकाळी पाच वाजता वर्षा निवासस्थानी इथं शिवसेनेचे आमदार आणि शिवसेने समर्थक जे अपक्ष आमदार आहेत त्यांना बैठकीसाठी बोलवलं आहे तिथं मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करतील आणि कशाप्रकारे आपण या राज्यसभा निवडणुकीला सामोरं जायचं एक मोठी टेस्ट असणार आहे लिटमस टेस्ट असणार आहे शिवसेनेसाठी महाविकास आघाडीसाठी म्हणून पूर्ण तयारी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निवडणुकीच्या रिंगणात आपल्या पक्षाला किंवा महाविकास आघाडी सरकारला घेऊन जाणार जाताना दिसत आणि घोडेबाजार होऊ नये दगाफटका होऊ नये यासाठी आठ ते दहा जून या तीन दिवसांसाठी सर्व शिवसेनेचे आमदार असो किंवा जे समर्थक अपक्ष आमदार आहेत त्या सर्वांची राहण्याची सोय मुंबईच्या दक्षिण मुंबईच्या टाय ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे म्हणजेच घोडेबाजार होऊ नये किंवा कोणही आमदार इथं तिथे जाऊ नये यासाठी या, या सर्वांना सेफ झोनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडनं करण्यात येतं म्हणून आत्तापासूनच ही सगळी तयारी सुरू झाली आहे सहा तारखेला होणारी बैठक महत्त्वाची असणार आहे यामध्ये किती अपक्ष आमदार येतात कोण नाही आलं तर त्यानंतर एक वेगळ्या चर्चांना उधाण येईल यासोबतच आठ ते दहा जूनच्या या पिरियडमध्ये सर्व आमदारांना आपल्या सेफ जमून ठेवण्याची गरज आता शिवसेनेला दिसते आहे आणि म्हणूनच ही रणनीती आखली गेली आहे त्याचप्रकारे भाजप देखील भाजप वारंवार हे म्हणते की आमची तिसऱ्या जागेसाठी किंवा तिसरा उमेदवार विजयी होण्यासाठी ज्या मतांची गरज आहे त्या मतांची जुळवाजुळी जुड� झालेली आहे म्हणून ते कशा प्रकारची खेळी करतात ते काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून म्हणून आता शिवसेना विरुद्ध भाजप महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे हे जवळपास निश्चित होतं म्हणून तीन वाजेपर्यंत कोणी माघार घेईल का या प्रश्नाचं उत्तर आत्ता तरी नाही असं आपण समजू शकतो दीपक नक्कीच गणेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा शिवसेनेकडून राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जाते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट